साडेसाती नको असेल तर शनिवारी ही 10 कामे चुकून सुद्धा करू नका। नमस्कार मित्रांनो, आज आपण शनिवारी कोणत्या गोष्टी करू नयेत, कोणती कामे करू नयेत हे पाहणार आहोत। शनिवार हा शनिदेवांचा वार, सोबतच शनिवार हा भैरवनाथांचा वार सुद्धा मानला जातो। या दिवशी काही कामे अशी असतात जी केल्याने शनीचे दोष आपल्या पाठी लागतात आणि जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या या उत्पन्न होतात, अडचणी वाढतात। ज्यांच्या जीवनामध्ये शनीची साडेसाती चालू आहे, तर या परिस्थिती चालू आहे, अंतर्दशा महादशा चालू आहे, अशा लोकांनी तर ही कामे आवर्जून टाळावीत, शनिवारी ही कामे करू नयेत। जाणून घेऊया की शनिवारी कोणती कामे आपण अजिबात करू नयेत। पहिलं आणि सर्वात महत्वाचं कार्य ते म्हणजे शनिवारी कोणत्याही परिस्थितीमध्ये मिठाची खरेदी करू नये, मीठ खरेदी करून आपल्या घरामध्ये आणू नये। शनिवारी मीठ खरेदी केल्यास आपल्या डोक्यावर कर्जाचा डोंगर हा उभा राहतो असे हिंदू धर्मशास्त्रामध्ये नमूद केलेले आहे। सोबतच घरामध्ये सुद्धा दुःख दरिद्रता या गोष्टी निर्माण होतात। मिठाप्रमाणेच या दिवशी तेल, चांबडे, काळे तिळ, काळ्या रंगाचे बूट, लोखंडी साहित्य या गोष्टींची सुद्धा खरेदी करणे आपण टाळावे। कलम म्हणजेच पेन आणि कागद यांची सुद्धा खरेदी शनिवारी करण्यास धर्मशास्त्राने मनाई केलेली आहे। या दिवशी 3 दिशांना आपण यात्रा म्हणजेच प्रवास करणे टाळावे, अन्यथा आपण ज्या कामासाठी जात आहात ते काम असफल म्हणजेच अयशस्वी होण्याची दाट शक्यता असते। या 3 दिशा आहेत पूर्व, उत्तर आणि ईशान्य। ईशान्य म्हणजे पूर्व आणि उत्तर यांच्यामधील दिशा, आणि जर जाणं फारच महत्वाचं आहे तर अशा वेळी आपण 5 पावले पाठीमागे जावे, 5 पावले उलट जावे, तोंडामध्ये थोडेसे अद्रक म्हणजेच आले टाका, आल्याचा तुकडा टाकावा आणि नंतर आपण या दिशांना प्रवास करू शकता। या 3 दिशांपैकी विशेष करून पूर्व दिशेला दिशाशूल मानण्यात आलेले आहे, म्हणूनच ही दिशा शक्यतो टाळायला हवी, मात्र जाणं खूपच आवश्यक आहे तर हा उपाय आपण करू शकता, अन्यथा या दिशांना जाणे नक्की टाळावे। शनिवारच्या दिवशी शनिदेवांना सर्वात अप्रिय असलेली गोष्ट ती म्हणजे दारू। या दारूचा कोणत्याही प्रकारे सेवन आपण या दिवशी कृपया करू नका, अन्यथा आपल्या जीवनामध्ये शनीच्या अवकृपेने खूप मोठ्या अडचणी, संकट, दुःख, कष्ट हे निर्माण होऊ शकतात। आपल्या घरामध्ये जर एखादी विवाहित मुलगी असेल तर तिला तिच्या सासरी आपण या दिवशी कृपया पाठवू नका। शनिवारचा दिवस मुलींना सासरी पाठवण्यासाठी अशुभ मानण्यात आलेला आहे, त्यामुळे कुणीही सासरी जाऊ नका। या दिवशी लाकूड, कोळसा किंवा लोखंडी वस्तू यांची खरेदी करून त्या घरी आणण्यास सुद्धा हिंदू धर्मशास्त्र मनाई करते, अन्यथा जीवनामध्ये कष्ट निर्माण होऊ शकतात। शनिवारी केस कापणे, नखे कापणे या गोष्टी सुद्धा वर्ज्य मानण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे शनिवारी कुठल्याही परिस्थितीत केस किंवा नखे कापू नयेत। शनिवारी दुधाचे आणि दह्याचे सुद्धा सेवन आपण करू नये, जर करायचे असेल तर त्यामध्ये थोडीशी हळद किंवा गूळ टाकून आपण त्याचे सेवन करावे, जेणेकरून त्याचे दोष आपल्याला लागणार नाहीत। शनिवारी वांगे किंवा आंब्याचे लोणचे, लाल मिरची या वस्तू खाण्यापासून सुद्धा आपण जमेल तेवढे दूर राहावे। या दिवशी आपण असत्य म्हणजे खोटे बोलू नये, कारण जे शनिदेव आहे, शनी महाराज आहेत, ते न्यायाची देवता आहेत। आपण जे जे काही चांगली कर्म करतो त्याचे ते आपल्याला चांगले फळ प्रदान करतात, मात्र जे काही दुष्कृत्य वैध्य करून आपण आपल्या हातून घडतील त्याची अचूक शिक्षा देण्याचे कार्य ही न्यायदेवता शनी महाराज करत असतात, आणि म्हणून शनिवारी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण खोटे सुद्धा बोलायचे नाही। या दिवशी कोणत्याही गरीबाचा, अंध, अपंगाचा किंवा एखाद्या दीन महिलेचा आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये अपमान करू नका, खूप मोठे शनिदोष हे आपल्याला यामुळे भोगावे लागू शकतात। शनिवारच्या दिवशी या काही नियमांचे आपण पालन केल्यास शनीची अवकृपा ही आपल्यावर होणार नाही आणि आपल्या पाठी साडेसाती सुद्धा लागणार नाही। तर मित्रमैत्रिणींनो, ही होती शनिवार बद्दलची माहिती। तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या क्रांती मराठी या चॅनलला
सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.